पाणी आपल्याला वर दुधाणवाडीच्या वरच्या डोंगरापर्यंत कसं पोहोचवता येईल, त्याच्यात आपण जलसंधार विभागाला ज्या पद्धतीनं नलवडेवाडीमध्ये तलाव बांधलाय तशी एखादी साईट पोपटराव बुवा तुम्ही सगळे एकत्र या, वरची एखादी साईट द्या, एक प्रचंड मोठा तलाव, आपण जर नलवडेवाडीचा तलाव पाहिला असेल तर तसा एक तलाव वर बांधू आणि 200 HP या ठिकाणी सोलारचा पंप बसवून त्याचं पाणी आपण वरच्या तलावात टाकू, अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचं. नॅरेटिव्ह कशा पसरवले, हे पाणी खामकरवाडी पुरतं नाही, अरबवाडी पुरतं नाही, हे पाणी पळशीच्या पुढेपर्यंत जाणार आहे आणि सगळ्यांचं भलं होणार आहे, लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही. आपण बारमाही बागायत करण्यासाठी हे काम करतोय, देऊरसाठी आपण नलवडेवाडीचा तलाव भरून ठेवतोय, नलवडेवाडीतनं पाणी बिचुकल्याच्या तलावात आणि तळ्याच्या तलावात येणार आहे, या दोन तलावात पाणी आल्यानंतर आमचं बिचुकले गाव असू द्या, आमचं या ठिकाणी देऊर असू द्या, पिंपोडे खुर्द असू द्या, ही सगळी गावं बारमाही बागायत होणार हा शब्द मी आज तुम्हाला या ठिकाणी देतो. नाहीतर सुभाषभाऊ तात्या रोज रातची फोन मला, पोपटदादा सगळी साहेब तेवढं पाणी सोडा की साहेब पाणी प्यायला पाहिजे. अरे इतक्या वर्ष ज्यांच्या पाठीमागं उभं राहिलो त्या लोकांना 72 होतं, त्यांनी चव्हाण साहेबाचा एक किस्सा सांगितला. फलटण मध्ये चव्हाण साहेबांची सभा होती, त्या सभेमध्ये चव्हाण साहेबांना मूळचं मांजरवाडीचं सगळं शिष्टमंडळ भेटलं आणि त्या शिष्टमंडळानं सांगितलं की साहेब आम्हाला पाणी दिलं पाहिजे, काहीतरी करा. त्यावेळेला चव्हाण साहेबांनी त्यांनी मला सांगितलं, सभेत सांगितलं होतं, असा कुठला तरी शंकर जन्माला पाहिजे की त्याच्या जटेतनं पाणी वरील वर काय पाणी येऊ शकणार नाही, असं चव्हाण साहेबांनी सुद्धा कबुली दिली होती. त्याच्या पूर्वीचे सुद्धा वक्त्यांनी सांगितलं, ज्या ज्या वेळेला ह्या माजी आमदाराकडे आपली लोक गेली त्या त्या वेळेला त्यांनी काय केलंय, प्रत्येक वेळेला सांगितलं की पाणी उपलब्ध नाही. आता पाणी कुठं आलं, अरे अभ्यास करावं लागतो, अभ्यास करून काम केलं आणि अभ्यासापेक्षा प्रेमन आपुलकी भागाशी लागते. आमचं प्रेमन आपुलकी वाशीच्या मार्केटचा मलिदा खाण्यातच आहे, म्हातारी कामगारांचे पैसे खाण्यात आहे, गोर गरिबाला लुटण्यात आहे, तर तुम्हाला ह्याच्यावरती शेतकऱ्याच्या पाणी प्रश्न कसा कळेल. आज मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, भांडेवाडी सारखं गाव आहे माझ्या मतदारसंघातलं, वरचं आपल्या त्या टोकाचं गाव आहे, आपल्या मतदारसंघातलं ते गाव आहे भांडेवाडी. सरपंचानं मला येऊन मिठी मारली आणि पेढं चारलं आणि मला म्हणला का, म्हणला साहेब आपल्या गावात यावर्षी 32 कोटी रुपये आल्याचं आले, 11 मोठं मोठं बंगलं बांधले ते लोकांनी, म्हणला ही सगळी कृपा तुमची आहे. आज तेच मला या भागामध्ये अरबवाडी दुधाणवाडी बनवडी खामकरवाडी बघायची, आमची पोरं हमाल झालेली आम्हाला बघायची नाही आहेत, आमची पोरं स्वतःच्या 3 एकरामध्ये स्वतःच्या कुटुंबाचा चांगला सांभाळ करणारी पोरं आम्हाला इथं बघायची आहेत आणि त्यासाठी महेश शिंदे रात्रंदिवस काम करतो. लक्षात घ्या, आज आपण गावाच्या गाव सुंदर करतो, विरोधक नॅरेटिव्ह पसरवत आहेत, जातीत जातीत भांडणं लावतायत, धर्मामध्ये भांडणं लावतायत आणि एवढंच काम करून या ठिकाणी थांबलेले नाहीत. परवा दिवशी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब निडळला आले होते, मी त्याच्यावरती काही बोललो नाही, ते म्हणाले 3 महिन्यानंतर मी जे घटापूर योजनेबाबतीत बोलेन. मला वाईट वाटलं की पवार साहेबांना माहीत नसावं की ज्या योजनेबाबत ते 3 महिन्यानंतर बोलणार आहेत ती योजना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी 1.5 वर्षापूर्वी पूर्ण केलेले आहे, तो विषय मिटवलेला आहे. हे जर ह्यांच्या नेत्यांना इथला स्थानिक जर बोंगाडा सांगत नसेल तर ह्याच्या एवढी काही वाईट अवस्था राजकीय मला या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यावरती बोलायचं. परवा दिवशी मला बाबाचा फोन आला, मला बाबा म्हणला साहेब अरबवाडीचा तलाव भरला. मग म्हणलं काय रे बाबा, पाठेपासून आपण पहिले जाऊन पूजन करून घेऊ. मी त्याला म्हणलं लेका का तुझा आमदार इंद्रदेव वाटतोय, लेका त्या देवानं आपला तलाव भरला त्याचं पूजन करायचं, लाज वाटायला पाहिजे लेका आपल्याला. म्हणलं ज्या वेळेला कृष्णा माईचं पाणी त्या तलावात भरू त्या दिवशी वाजत गाजत पूजन करू म्हणून सांगितलं.
पण तुझं खरंच ठेवलेलं आहे का ते नारळ बाबा पोचला आणि कोणते कार्टून बी केलंय धागातन पाऊस पाडतोय आणि खाली माणसं हसत बसले ती खिदी 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 अरे का जाऊन ओटी भरली त्या पाण्याची तुझा काय संबंध आहे का काय एक तर गाढवायचं म्हणजे तुम्ही मला सांगा पैर करी घेतला आणि आपण पेरायला आपल्याला भूक लागली म्हणून आपण बसून पैर करीन पुरी धरली आणि पेरायला पेरत पेरत पुढे गेला झालं आपल्याला वाटलं आपलं रान पेरलं आपण त्याचं रान पेरू लागलो होतो आणि पुन्हा बघितलं उगवलं आपलं काही उगवनच त्याचं बरं उगवलंय काय कळना नक्की काय झालंय पुन्हा आपण पेरलं आपण त्याच्यामध्ये मोगाईन टाकलं काहीतरी करून चांगलं पीक आणलं आणि खयावाला म्हणायला लागला आता माझा पायरा दे तर काय कराल रे बूट काढाल ना म्हणजे ह्यानं त्याला पेरायला दिलेलं बियाणं आहे की नाही खिशात घातलं मुठीतनं सोडलंच नाही असला ह्यो चोर होता ह्यो पैर करी आणि पुन्हा खायला येऊन म्हणतोय माझा पैरा कुठा आहे अरे इतका हुशार तू इर्जिकला याला नेऊन रवा द्यायचा नाही रश्याव भागवायचा लक्षात ठेव आता इथनं पुढं त्याला मोकळा करायचा आणि सोडायचा त्यानं आपल्याला गंडावले म्हणजे आता काय दाखवलं तिथं येऊन मी पाण्याचं पूजन केलं नाही अरे पाणी आलं कुठनं इंद्र देवानं पाणी दिलं तुझा काय संबंध जाऊ येत नाही काय आणली काय काय गंगा इकडं आणि सोळशी तलावाचं बोलताय अरे सोळशी धरण हे होणारच आहे मी मुख्यमंत्र्यांच्या समवेत जी बैठक घेतलेली आहे त्या बैठकीमध्ये सोळशी धरण करायचं ठरलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या गावाच्या वरचं धरण आहे 5.13 TMC आणि हा निर्णय मी कृष्णा खोरे विकास महामंडळाचा उपाध्यक्ष कॅबिनेट मंत्री या नात्यानं घेतला लक्षात घ्या आणि त्याचा निर्णय सुद्धा येत्या 15 ते 20 दिवसात या ठिकाणी होणार आहे आपल्या जिल्ह्याला एक्स्ट्रा 5 TMC पाणी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतोय आणि कोरेगावला आपणच त्या खात्यात असल्यामुळे आपल्याला अजून काहीतरी गाभार सापडेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करायला काय हरकत आहे काय हो साहेब आता मी आहे त्या खात्याचं म्हणल्यानंतर तुम्ही मला काय ते त्यातलं 5-25% दिलंच पाहिजे ना आमचं बघ अजून मारणार नाही सगळं इजून टाकायचे आपल्याला आणणार ना त्याशिवाय पर्याय काय ठाण्याच्या दाढीकडे गेलं डोळं असं चेहरा पाडला की दाढीत हात फिरला की खरं पैसे बाहेर पडते तर आमची शिवसेनावाली मागं बसले ती विचारा त्यांना कसं असतंय आमच्याकडे एक मागणं आणि एक फुडणं नसतं जे असतं ती समोर असतं लक्षात ठेवा आणि म्हणूनच आज आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात सकाळी सकाळी इतक्या लवकर आपण एवढ्या संख्येने याला असं वाटलं नव्हतं तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आलात एक 5 गावची आज या ठिकाणी हा भूमिपूजनाचा आपण समारंभ घेतलाय निश्चित भविष्य काळ आपल्या भागाचा खूप चांगला आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे भविष्याच्या काळामध्ये येऊन आता काहीतरी म्हणतात महेश शिंदेनं 400 कोटी रुपये कमावलं बरं झालं त्यातलं 4 कोटी तरी तू आणून दे जाऊ दे मी म्हणतो काही बोलतात पार्टनरशिप केली पण ठीक आहे ना म्हणतात बरोबर राहू दादा म्हणतात पार्टनरशिप आहे यांची मग पार्टनरशिप झाल्यावल्या का काँक्रीटचे रस्ते होत्या मग पार्टनरशिप चांगली का ह्याच्या चोऱ्या चांगल्या रे डांबराच्या फक्क्या चांगल्या तुम्ही मला सांगा एखादं चांगलं काम भ्रष्टाचार असताना होतं का भ्रष्टाचार नसताना होत रे भ्रष्टाचार नसताना होत आज जी बिचुकल्यातले सगळे रस्ते झालेत प्रशांत दादा हे काय भ्रष्टाचारातून तयार होऊ शकतात मनोज दादा तुझ्या इथं झाला आप्पा तुझ्या इथला जो बनवडीतला रस्ता झाला हा भ्रष्टाचारातून होऊ शकतो का बिगर भ्रष्टाचाराचा होतो जाऊन फिरून बघा मग इतक्या दिवस जर तू दुसऱ्या तांदळासारखा स्वच्छ होतास तर मग आमचं तू काय केलंस ही कुठं ते दाखव एवढं पैसे आणलेलं कुठं डापलं कुठं नेलं हे आम्हाला बी कळलं पाहिजे म्हणजे काय बोलायचं कळत नाही त्याच्या मागच्या इलेक्शनला तुम्हाला सांगतो त्याने काय केलं होतं 2019 आमच्या महिला लय हुशार असते त्या माझं डोकं फिरवायला माझ्या बायकोच्या डोक्यात घातलं होतं सगळीकडे उठवलं होतं माझी 2 लग्न झाले तुम्ही
शेवटची सभा खटावला साहेब बायको आली घरातून मला म्हणत्या आता इलेक्शन आठवड्यावर आले त्यांनी उठवलं माझी दोन बायको आली घरात बायकांचं कसं असतं तुम्हाला माहितीये बाकी सगळं जाऊ द्या पण डोक्यात जर काही गेलं तर नवऱ्याचं काही खरं नाही आली मला म्हणली आहो ते काहीतरी म्हणतात चेहरा पाडला होता म्हणलं काय म्हणतात नाही ते तुमच्याबद्दल म्हणतात काहीतरी लग्न बिग्न दोन झाले सगळं होय का म्हणलं बरं झालं की म्हटलं का तुला काय वाईट वाटतंय का चल म्हटलं जाऊ आपण सभेला बोलू लोकांची साहेब सभेत गेलो खटावच्या मी सगळे बसले होते सगळ्यांना सांगितलं अरे बाबा नो माझी तीन लग्न झालेत काय तुम्हाला अडचण आहे का मत द्यायला झालं नॅरेटिव्ह संपला त्यांचा काय राहिला का मला तरी माहिती होती की राहिलेल्या दोन कोण आहेत तेथे हे काय उठवा होते काही दे आता म्हणते 400 कोटी कमावलं मी अरे कुठनं कमावलं कुणी दिलं मला सांग तर आणून तरी दे पहिलं 50 खोके ऐकून फॅन इटलं मी एक दिवस खरोखरच म्हणलो लेखा द्या लेखानो काहीतरी त्याच्या आला आमदार म्हणून आम्हाला काहीतरी द्या ती असं बी बदनाम झाले तसं बी होणार आहे लेखानो किती बदनामी कराल अरे आम्ही हे सरकार पाडलं का अरे तुम्ही घरात बसून आम्हाला शिकवताय माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून हम दो हमारे दो माझी लेक लाडकी लेक एवढं शिकवलं माणसं मरायला सोडून दिली इथं कोरोनात काय तर काय कमी होतोय त्यांनी त्यांना तिघांना पण म्हणजे काय करोडो रुपयांच्या तुमच्या 1000 कोटीच्या संपत्त्या होत्या का चुलीत घालायच्या होत्या आम्हाला इथं तडपडून माणूस मरत होता खिशात हात घालायला तुमच्या बापाची एवढी सुद्धा हिंमत झाली नाही गोर गरिबाला सहकार्य करायची तुमचं दातुरतो राहिलं नाही अरे महेश शिंदे सारखा एका शिक्षकाचा पोरगा 11 कोटी रुपये स्वतःच्या खिशातले खर्च करतो तयार होतो मग तुम्ही किती जणांना बरं करायला पाहिजे होत दाखवा त्यांनी एक हॉस्पिटल स्वतःच्या पैशातनं काढलं अरे 3 एकरात 32 कोटीची वाघ पिकवणारी तुम्ही पोरगी या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणावर तुम्ही आणून देताय का अरे काय चाललंय तुमचं हे किती खोटं बोलाल या महाराष्ट्रातल्या जनतेला किती फसवाल अत्यंत चुकीच्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चाललंय त्यामुळे पुढे अजून काय सांगताय सांगू शकत नाही आता ह्याच्या पलीकडचं तर काय होतं का नाही ना माझ्या बायकोच्या डोक्यातनं गेले तुम्ही काळजी करू नका राहुल दादा नाही तर उद्या जाऊन अजून काहीतरी घालायचं माझ्या डोक्याला ताप व्हायचा तुम्ही पण तसं नवऱ्याकडे त्या नजरेनं बघू नका नवरे खूप सज्जन शांत आहेत लक्षात घ्या त्याचं कारण असं आहे घाबरलं पाहिजे मी सांगतो तानाजीराव पहिले दिवस गेले बाहेर हो म्हणू शकत नाही दाऊद भाई म्हणून दाखवा चॅलेंज देतो 1500 रुपये खात्यात आलेत लिकीचे 1500 माझे 1500 सासूचे 1500 4500 रुपये आमच्या ताब्यात आहे आमचं ओके तुझ बाहेर अरे एवढी ताकदच त्यांना दिली आहे त्यामुळे आता आपला आपण मी पहिलंच सांगितलंय मला स्वयंपाक बिपाक यायला लागला आता पुढचं काय होईल कुणाला माहितीये एवढी ताकद तिकडे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसनं या महिलांना दिल्या राज्य सरकारनं दिली बघितली का तेवढी ताकद दिली आणि लगीन झाल्या या म्हाताऱ्या बायकांना विचारा की नवऱ्याच्या पुढे असं बघायचं तर हिची हिंमत होती का आता सुना बसा बाजूला लय दंगा करू नका हाय ना खरं आहे खोटा खरं बोलतोय खोटं बोलत ही जी शक्ती आहे पहिल्यापासून सगळे नेते म्हणायचे महिलांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे त्यांचं अर्थकारण केलं पाहिजे अरे तुम्ही विचार करा 30 वर्ष ज्यांनी राजकारण या महाराष्ट्र राज्यावर केलं कधीतरी विचार केला का माझ्या माता भगिनींना 1500-2000 रुपये महिन्याला द्यावेत म्हणून का केलं नाही आज आमच्या नावानं ठणाना त्याची पोरगी जी ओरडतीये सगळीकडे फिरते आमच्या नावानं बंबलत तिला एक प्रश्न विचारायचे एवढा कालवा करण्यापेक्षा तुझ्या घरात तुझ्या बाबाला विचार 30 वर्षामध्ये तुम्ही काय केलं उत्तर शून्य येईल लक्षात घ्या दिलंय आमच्या सरकारनं आमच्या ऐपतीप्रमाणे तर का तुझ्या पोटात दुखते लय ताप करून घेऊ नको महाराष्ट्राचं सरकार तुमचं दिवा स्वप्न राहील सरकार याचं राहिलं तुमच्या शिटा तरी तुम्ही सांभाळा डिपॉझिट सांभाळा हे शब्द आज तुम्हाला मी देतो महाराष्ट्रातली जनता सुज्ञा लक्षात घ्या केंद्रातलं सरकार मोदीचं आहे महाराष्ट्रातलं सरकार महायुतीचं येणार हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो
तुम्ही कितीही मुंगेरीलाल के सपने हसीन होते लक्षात ठेवा, पण ते सत्यात कधी येत नाही. आमच्याकडचा मुंगेरीलाल असं स्वप्न बघतो, पालकमंत्री झालो म्हणतो बघा साहेब आज हे काय सांगतात. प्रत्येक वेळेला खासदार गेलं काय म्हणलं, मी खासदार केंद्रीय मंत्री होणार. अरे पहिलं निवडून तरी या, केंद्रात निवडून येऊ दे मग म्हण. आता मी पडलो नाही तर जिकलो, पालकमंत्रीच आहे. दादाजीरो संध्याकाळचा ब्रँड बदला ह्यांचा. ओके कार्यक्रम आहे का म्हणजे त्यांना कळ ना नक्की काय बोलायचं असतं. सकाळी हँग ओव्हर उतरायला सकाळी बी उतारा घेतला जातो हे माहिती आहे की नाही कुणाचं. या चुकीच्या पद्धतीनं काहीतरी चाललेलं असतं ह्यांच्या डोक्यात सगळं. 2019 उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर फेसबुकला एक पोस्ट पडली होती. काय पडली होती पोस्ट साहेब? कोरेगाव तालुक्यातल्या जनतेला जनतेची लायकी नाही. काय पोस्ट होती? माझ्याकडे ती पोस्ट आहे, बरोबर आहे का बा? कॅबिनेट मंत्रीपद आपल्याला मिळालं असतं, कोरेगाव तालुक्यातल्या जनतेची लायकी नाही हे पद घेण्याची. ही भाषा होय तुमची. कॅबिनेट मंत्रीपद कुणाला? तुला. उपयोगी कोणाला? माझे कुटुंब. हम दो हमारे दो, मेरा हरियाणा रे सबसे ओके. हेलं ह्यांचं कॅबिनेट मंत्रीपद. आम्हाला काय फायदा? काय झाला पालकमंत्री म्हणून फायदा? अरे माझं म्हणणं तुम्ही व्हा, तुम्ही सगळं मुख्यमंत्री बी व्हा, आम्हाला देणं गेलं नाही. अरे पण माझ्या भागाचं काय करणार ही पहिलं सांगा की कुठलं विजन आहे का साहेब पुढं काय करणार माहितीये का? काय करायला ठेवलंच नाही यांना. बोलणार काय? फक्त भांडणं लावणार. सगळ्या जुन्या जाणत्या नेत्यांना माझे हात जोडून विनंती आहे, आज ही योजना लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झीए कटापूरच्या अंतर्गत अंतर्भूत झालेली आहे. येत्या काही दिवसामध्ये त्याचा जीआर निघेल आणि 100% कोरेगावचा दुष्काळ याच्यातून हटणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीला 1 ते 1.5 वर्ष आपल्याला लागेल. हे पैशाची तरतूद आपल्याकडे आलेली आहे. केंद्राच्या हातात असलेली ही योजना आज आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यामुळं जेवायला बसताना पंक्तीला उरपाट बसण्याचा विचार करू नका. आपल्याला पोट भरलं पाहिजे, नाहीतर रातभर उपाशी राहावं लागेल. इतक्या वर्ष उपाशी ठेवलंय, अजून पुढचे काही वर्ष उपाशी बसावं लागेल. खत्री साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं आपल्याला एकमेकातले वाद किंवा काही असतील तर ते आज त्याला तिलांजली याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.